शिर्डीतील साईबाबा संस्थांना भाविकांच्या पेहरावाबाबत केलेलं आवाहन रास्तच असून त्यांनी कुठलीही सक्ती केलेली नाही अशी प्रतिक्रिया युवा काँग्रेसचे नेते सत्यजित तांबे यांनी दिली आहे. तृप्ती देसाई यांना कदाचित तो विषय व्यवस्थित समजला नसेल असंही तांबे यांनी म्हटलं. याविषयी मी शिर्डीच्या ग्रामस्थांशी, शिर्डीचे नगराध्यक्ष असतील आणि तिथल्या स्थानिक लोकांशी चर्चा केलेली आहे. त्यांचा मुद्दा असे तसा पाहिला तर रास्त मुद्दा होता. त्यांचा मुद्दा असा होता की जे कपडे भाविक घालून येतात ते व्यवस्थित कपडे असले पाहिजे. त्याच्यामध्ये त्यांनी कुठलंही बंधन घातलेलं नाही की कुठल्या पद्धतीचे कपडे असावे, मात्र ते कपडे हे चांगले असावे, अंग प्रदर्शन होणारे कपडे नसावे, जेणेकरून कुठल्याही पद्धतीच्या चुकीच्या गोष्टी तिथं होणार नाही असं त्याच्यात कुठंही म्हणलेलं नाही की भारतीयच पाहिजे म्हणजे साडीच घातली पाहिजे किंवा पुरुषांनी धोतरच घातलं पाहिजे किंवा जब्बाच घातला पाहिजे, कुर्ताच घातला पाहिजे असं कुठलंही बंधन त्याच्यामध्ये ग्रामस्थांच्या वतीने किंवा शिर्डी संस्थांच्या वतीने टाकलेलं नाही. त्याच्यामध्ये एवढंच म्हणणं आहे की कपडे घालताना व्यवस्थित कपडे असले पाहिजे, जेणेकरून कुठेही त्याच्यामध्ये पुरुषांच्या बाजूने किंवा महिलांच्या बाजूने चुकीचे कपडे घालून जर तिथं काही चुकीच्या घटना जर मागच्या काळामध्ये घडल्यात त्याला आळा घालण्यासाठी त्यांची ही भावना आहे. मला असं वाटतं की त्यांची मागणी ही रास्त मागणी म्हणजे देसाई स्टंटबाजी करतात याच्या बाबतीत नाही, कदाचित त्यांना तो विषय व्यवस्थित समजला नसेल. मी शिर्डीच्या ग्रामस्थांना, शिर्डीच्या नगराध्यक्षांना, शिर्डी संस्थांना विनंती केलेली आहे की त्यांनी सविस्तर याच्याविषयी निवेदन केलं पाहिजे की नेमकी आपली अपेक्षा काय आहे, कशा पद्धतीचे कपडे घालून येणं आपल्याला अभिप्रेत आहे. याचं जर व्यवस्थित जर निवेदन शिर्डीच्या संस्थांनी आणि तिथल्या पदाधिकाऱ्यांनी केलं तर मला असं वाटतं की तृप्ती देसाईंना देखील समाधान त्याच्यामध्ये मिळेल.